जालना जिल्हा हा मोसंबीचा आगार मानले जाते. जालन्यातील मोसंबीला इतर राज्यात देखील मोठी मागणी केली जाते. जालना जिल्ह्यातील मोसंबी सध्या काढणीवर आलेला माल मगऱ्या रोगामुळे गळतीय आणि त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात आहे. जालना जिल्हा हा मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोसंबीची लागवड असून या जिल्ह्यातून परराज्यात मोठ्या प्रमाणावर मोसंबीची निर्यात होते. मात्र या जिल्ह्यातील मोसंबीला आता निसर्गाची वक्रदृष्टी लागली आहे. अनियंत्रित हवामान, अवेळी पाऊस आणि वातावरणातील होणारा बदल यामुळं या फळपिकाला मोठ्या प्रमाणावर वातावरणाच्या असंतुलनाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळं मोठी फळगळ होऊन शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. या परिसरातील सर्वच मोसंबी बागांमध्ये मोसंबी फळगळीची समस्या ही आता मुख्य समस्या होऊन बसलेली आहे. यावर उपाय करण्यासाठी शेतकरी महागडी औषधंही फवारतात. मात्र तरीही या फळगळीवर ठोस असा उपाय सापडत नसल्याने शेतकरी आता आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकरी बांधवांनो, मी प्राध्यापक सुनील कळम, उद्यान विद्यातज्ञ, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथून बोलतोय. आज जे आपण मोसंबीमध्ये फळगळ समस्या बघतोय त्याची आपण थोडीशी पार्श्वभूमी बघूया. की मोसंबीमध्ये आपल्या भागात जर बघितलं तर आंब्या बहार हा अत्यंत चांगला आणि फायदेशीर आहे. त्याकरिता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाण्यावर आपल्या आंब्या बहाराचं नियोजन करावं आणि शक्यतो एका झाडावर एकच बहार घ्यावा जेणेकरून फळगळ होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही भागात पावसाची उघडीप झालेली आहे तर त्या भागा पाण्याच्या ताणावर आलेल्या आहे त्यामुळे सुद्धा फळगळ होते. आणि काही भागात जास्त पाऊस असल्यामुळे तिथे वापसा कंडिशन व्यवस्थित नसल्यामुळे फळगळ होऊ शकते किंवा होत असेल. दुसरं महत्त्वाचं की ज्या मोसंबीच्या देठाजवळ जो पिवळा भाग होतो तो बुरशीजन्य रोगामुळे फळगळ होते. आणि दुसरं याच्यामध्ये अन्नद्रव्य कमतरताही आपल्याला जाणवते. तर यामध्ये आपल्याला शिफारशीनुसार खत मात्रा देणे अत्यंत आवश्यक आहे. जो आपल्याला 800-400-400 NPK डोस ठरवलेला आहे तर नत्राची मात्रा ही आपल्याला विभागून देणं गरजेचं आहे. जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीचं पीक घेतलं जात आहे आणि आता सध्याला बळीराजा हा खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे. मी रोहित कांबळे, इंडिया 24 तास, जालना.